पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास। ह्या पंढरीच्या वारीची थोरवी महती सांगावी तितकी थोडीच आणि ती अनुभवावी तेवढी कमीच। दरवर्षी आळंदीमधून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून ती पालखी रथातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते। या आषाढी वारीमध्ये खूप जनसमुदाय हा सहभागी होतो। 18 आणि 19 जून 2022 रोजी दापोलीमधील सायकल प्रेमींनी पुणे पंढरपूर पुणे असं तब्बल 460 किलोमीटर अंतर सायकल चालवत ही सायकल वारी पूर्ण केली। त्याबद्दल त्यांचं सर्वत्र आता कौतुक केलं जातंय। इंडो ॲथलेटिक सोसायटीतर्फे पुणे पंढरपूर पुणे या मार्गावर सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं। या सायकल वारीमध्ये दापोली सायकलिंग क्लबतर्फे 6 जणांची टीम सहभागी झाली। यामध्ये साईप्रसाद उत्कल वराडकर वय वर्ष 12, स्वानंद जोशी यांनी पुणे ते पंढरपूर अशी सायकल वारी एका दिवसात पूर्ण केली। तसेच मृणाल मिलिंद खानविलकर, आकाश तांबे, भावेश मंडपे, अमरीश गुरव यांनी पुणे पंढरपूर पुणे अशी सायकल वारी 2 दिवसात पूर्ण केली। भावेश मंडपे यांनी ही सायकल वारी सिंगल गिअर सायकलने पूर्ण केलेली आहे। त्याबद्दल माहिती देत असताना मृणाल खानविलकर यांनी सांगितलं की पंढरीच्या वारीमध्ये सहभागी व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती, परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही पुणे पंढरपूर पुणे या 460 किलोमीटरच्या वारीच्या मार्गावर सायकल चालवत ही सायकल वारी पूर्ण केलेली आहे। 2 दिवस म्हणजे आम्ही प्रत्येकी 340 किलोमीटर सायकल चालवली आहे। हा एकूणच आनंददायी असा अनुभव होता। पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचं आता दापोलीकरांकडून कौतुक केलं जातं आहे।